काळी उपोषण करण्याचा निर्णय घेतला असून याची वेळीच दखल न घेतल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करू व या आंदोलनाची सर्वस्व जबाबदार सरकार व टोरण कंपनी असेल असा इशारा टोरण हटाव कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी दिलाय. महावितरणच्या खासगीकरण करणाऱ्या टोरण कंपनी विरोधात यापूर्वीही आंदोलन करण्यात आले होते. विशेष म्हणजे या मोर्चामध्ये कळवा मुंब्रा व दिवा परिसरातून 5,000 नागरिक सहभागी झाले होते. आज कृती समितीने जी पत्रकार परिषद घेतलेली आहे इथे तोरण ठाटाव या संदर्भात ही पत्रकार परिषद घेतली. सर, आपण यापूर्वीसुद्धा खारेगाव ते जिल्हाधिकारी कार्यालयावर या संबंधात मोर्चा काढला होता आणि आता पुन्हा आपण साखळी उपोषण चालू करणार 5 मार्चपासून. तर त्याबद्दल आपलं काय मत आहे? मागे जे आपण हे घेतलं आणि आता पुन्हा उपोषण, तर ही वेळ का तुमच्यावर आलेली आहे? परिस्थिती अशी की येत्या विधानसभेमध्ये आम्ही सर्वपक्षीय मोर्चा काढल्यानंतर कोणता तरी राजकीय पक्षाचा आमदार त्या ठिकाणी लक्ष वेधील आणि या प्रश्नाचं काहीतरी निर्णय लागेल असं आम्हाला अपेक्षा होती. आणि यामुळे आम्ही कुठल्या प्रकारचं आंदोलन करताना मंत्र्यांना देखील त्या काळात भेटलो आणि मंत्रीमध्ये श्री बावनकुळेजी यांनाही भेटून त्यांनी सांगितलं, आम्ही विनंती केली की बाबा याच प्रश्नासंदर्भात तुम्ही लक्ष वेधून ताबडतोब निर्णय घ्यावा. त्यांनी सांगितलं मी ताबडतोब त्या निर्णय घ्यायला तयार आहे, परंतु जोपर्यंत कळवा मुंब्रा विभागातील जी समन्वय समिती आहे त्यांच्याकडे मी पूर्णतः चर्चा करत नाही. पूर्णतः चर्चा केल्यानंतरच अंतिम निर्णय घे. आणि तत्पूर्वी मी भिवंडीमध्ये होणाऱ्या ग्राहकांची जी काही पिळवणूक होती असं मत असेल तर त्यांची चर्चा करेल आणि त्यांची चर्चा आली तुमच्याशी चर्चा करेल आणि मग मी निर्णय घेईल. सद्यस्थिती अशी आहे की त्यांचे टोरंटो कंपनीचे कर्मचारी मुंब्रा या विभागामध्ये संपूर्ण फिरत आहेत, कार्यालय मागत आहेत, बाल MSCBच्या कार्यालयात गेले, तळव्याच्या कार्यालयात गेले आणि त्यांचं कार्यालय मागतात. परंतु त्यांनी MSCBने सांगितलं की आम्हाला कुठल्या प्रकारचा असा आदेश नसल्यामुळे आम्ही देऊ शकत नाही. याचा अर्थ आम्हाला या ठिकाणी मात्र अपेक्षा आशावादी ठेवायचं आणि पाठीमागून मात्र कृती करत राहायचं. ही भूमिका जर असेल शासनाची दिशाभूल करणारी तर आम्हाला आता पर्याय नाही आणि म्हणून आम्ही साखळी उपोषण हा त्या ठिकाणी कारण निश्चित केलेलं आहे. प्रकारच्या निविदा अशा सरकारकडे आलेल्या आहेत किंवा नाही याबद्दलची कुठल्याही संघटनेशी चर्चा केलेली नाही किंवा त्या संघटनेशी चर्चेला सुद्धा तयार नाही, फक्त टोरंटलाच देण्याचा घाट का, यावर मोठा एक चर्चेचा विषय झाला. सर, आपण एक आणखीन काही आपण सांगू शकाल याबद्दल? जे आपण जे सकाळी उपोषण घेणार आहात त्याबद्दल जर सरकारने तुम्हाला जर रिस्पॉन्स दिला नाही तर तुमची पुढची भूमिका काय असेल? पुढची भूमिका आम्ही रस्त्यावर उतरणार, आक्रमक पवित्र घेणार. जे काय सरकारला करायचं ते आमच्या विरुद्ध करू शकतो, सरकारला अधिकार आहे. काय मग ते काही हो आमचं, आम्हाला जेलमध्ये जा किती दिवस बसावं लागलं तर चालेल, पण आम्ही हे टोरंटो ऑटोलेशन स्वस्त बसणार नाही. मात्र सरकारचा मूर्खपणा म्हणावा लागेल, कारण ह्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची वीज निर्मिती करणारा टोरण नाही, हा आमच्यावर भिवंडीमध्ये बसवलेला पठाण आहे. आमचं आंदोलन ह्या ठिकाणी टोरंटला म्हणजे काय आम्हाला माहिती नाही. आमच्याकडं MSCB आहे, महावितरण आहे आणि महावितरणचा जी साधन सामग्री आहे ती आता संपूर्ण अप टू डेट झालेली आहे. फक्त दिव्याला सबस्टेशन नाही, बाकी सर्व ठिकाणी सबस्टेशन झालेलं आहे आणि मीटर देऊन हे फक्त हे आपला जी उत्पन्न आहे तो वाढवायचा आहे, वसुली वाढवायची आहे. आणि हा आयतक सुविधा हा टोरण कंपनीला देण्याचा जो सरकारचा जो घाट आहे तो एकदम चुकीचा आहे आणि जनतेवर अन्याय करणार आहे. मुळात म्हणजे सर्व पक्ष मिळून आणि जनतेचा प्रत्येक सामान्य जनतेचा विषय असल्यामुळं शासनाने त्वरित हा निर्णय घेणं जरुरी होतं. कारण आज आम्हाला लॉसेसचा जो भूत पुढे केला जातो, पण मुळात लॉसेस का होतात हेही बघणं सरकारचं काम आहे. इतकी जुलूम करणारी कंपनी आहे. आम्ही भिवंडीला गेलो होतो, भिवंडीला लोकांची भेट घेतली. लोक परेशान आहे, लोक त्रासित झालेले की काय करावा काय नाही. एक 50,000 आणि लाख रुपये सेटलमेंट करतात, 12-12 लाख रुपयाची सेटलमेंट करतात आणि 16-16 लाख, 18-18 लाख, 20-20 लाख याची बिल देतात. काय चाललेलं आहे, काय आहे, एक सिस्टम आहे का नाही, त्यांना काहीच ये नाही. त्यांची पोलीस घेऊन येतात लोक, एक सामान्य लोक पोलीस बघून घाबरतात. त्यांच्या घरी पोलीस घेऊन जातात आणि त्यांना अरेस्ट करून ते 3,500-3,600 लिहून दिलेलं आहे की त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि 90 लोकांना शिक्षा झालेली. काय चाललेलं आहे, एक ऑफेन्स काय आहे, क्राईम काय आहे याच्या. आणि आम्ही आम्हाला देणारी MSCDCL सरकारी कंपनी आहे, आम्हाला सबसिडी देतात.
ते आम्हाला सबसिडी देतात, ते हे देणार नाही. आणि हे जे चाललेलं आहे ना सिस्टम, अनसिस्टमॅटिक काम चाललेलं आहे, ते चालणार नाही. मी भिवंडीचे लोक ते रडतात, ते झालेले काय करणार, त्यांच्याकडे पर्याय नाही त्यांच्याकडे. दरम्यान हा मोर्चा शिवसेनेचे उपनेते दशरथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेला हा मोर्चा पारसिक नगर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला होता. मात्र एक दिवस आधी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची नागपूर येथे भेट घेऊन या कंपनीला ठेका देण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती. मात्र जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत टोरंट कंपनी विरोधात आमचा लढा चालूच ठेवणार असल्याचेही यावेळी आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले. ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयावर रुग्ण हक्क परिषद वाहतूक संघटना यांच्याकडून रिक्षा चालकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. रिक्षा टॅक्सी चालकांना न्याय व हक्क अधिकारांसाठी रुग्ण हक्क परिषद वाहतूक संघटना नेहमीच कार्यरत असते. याच पार्श्वभूमीवर रिक्षा चालकांच्या विविध मागण्यांसाठी या संघटनेकडून ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. महाराष्ट्रामध्ये अनेक रिक्षांच्या चालकांच्या मालकांच्यासाठी, त्यांच्या उन्नतीच्यासाठी, विकासासाठी काम करणाऱ्या अनेक संघटना आहेत. आणि गेल्या अनेक वर्षांपासून विविध प्रकारचे पत्रव्यवहार आणि वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलनं ही सगळ्याच संघटनांकडून करण्यात येत आहेत. अनेक परिवहन मंत्री बदलले, अनेक परिवहन खात्याचे सचिव सल्लागार बदलले, मागण्या तशाच आहेत, त्या काही बदललेल्या नाही आहेत. आंदोलनं करण्याची स्टाईल असेल, पद्धत असेल, ती देखील तशीच आहे, त्याच्यामध्ये देखील काही बदल झालेला नाही. मुळामध्ये सर्वात प्रथम आम्हाला असं वाटतं की ही सगळे रिक्षा चालक आहेत ते वेगवेगळ्या गटातटांमध्ये विखुरलेले आहेत, वेगवेगळ्या संघटनांमध्ये विखुरलेले आहेत. सर्वांच्या जिव्हाळ्याचा आणि आरोग्याचा प्रश्न आहे. रिक्षा चालकांमध्ये त्यांच्या आरोग्याकडे होणारं दुर्लक्ष आहे, प्रदूषणामुळे होणारे विविध आजार आहेत, त्यांच्या शारीरिक तक्रारी आहेत. या सर्वांसाठी रुग्ण हक्क परिषद सर्वात आधी त्यांना कुठलाही आजार झाला, रोग झाला किंवा ॲक्सिडेंट झाला तर त्या प्रत्येक रिक्षा चालकाच्या हॉस्पिटलायझेशनची सगळी काळजी रुग्ण हक्क परिषद घेणारच आहे. पण त्याचबरोबरीने या मुद्द्यावर असंख्य रिक्षा चालकांना एकत्र करून वेळप्रसंगी जर गरज पडली तर परिवहन मंत्र्याला अडवून नव्हे तर परिवहन मंत्र्याची रिक्षा चालकांच्या समवेत गाडी फोडून आम्ही हे सगळे प्रश्न सोडवू. रुग्ण हक्क परिषद वाहतूक संघटनेचं या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे. तळागाळातील जो रिक्षा चालक आहे त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जात आहे, त्याचं आर्थिक शोषण होत आहे. रिक्षा चालकाला जो विमा काढला जातो त्याच्याकडून घेतला तर त्याच्याकडून भरमसाठी रक्कम उकळली जाते, 9,500 रक्कम उकळली जाते पासिंगच्या नावाखाली. परंतु त्याचा फायदा रिक्षा चालकाला कोणत्याही प्रकारचा होत नाही, सर्वतोपरी फायदा हा कंपनीला होतो. त्यामुळे विम्याची रक्कम ही 500 रुपयापर्यंत असावी, तसेच त्यांचं रिक्षा भाडं हे वाढवलं जावं. कारण आपण बघतो आहे की जीवनावश्यक वस्तूंचे इतके भाव वाढले आहेत, अगदी दुधापासून ते गॅस सिलेंडरपासून ते भाजीपाल्यापासून सर्व वस्तूंचे रेट वाढलेले आहेत. पण नाही आणि विम्याचे पैसे कमी होत नाही तोपर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण हक्क वाहतूक संघटनेच्या वतीनं तीव्र आंदोलन केलं जाईल. ते आंदोलन राज्य अध्यक्ष उमेशजी चव्हाण, मी संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट वैशाली चांदणे, तसेच आमच्या रिक्षा चालक महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष रणजितजी चांदणे, नितीनजी शिंदे आणि तमाम आमचे रिक्षा चालक हे सर्व महाराष्ट्रभर मंत्रालयावरती मोर्चा काढतील. आणि जोपर्यंत मागण्या होत नाही, मान्य होत नाही, तोपर्यंत रिक्षा चालक हा स्वस्थ बसणार नाही. त्याच्या लेकरा बाळासहित परिवारासहित रस्त्यावर उतरेल आणि जो काही परिणाम होईल, जो परिणाम आहे त्या परिणामाला हे सरकार जबाबदार राहणार आहे. नवीन परवाने रद्द करावे, इन्शुरन्स कमी करणे, रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करणे, तसेच भाडेवाढ करावे अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.